आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात राष्ट्रीय बहुजन क्रांती दलाचं आमरण उपोषण सुरू. शिरोळ येथे तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय बहुजन क्रांती दलानं उपोषणाला प्रारंभ केला आहे. शिरोळ तालुक्यातील टाकवडे गावात जवानांच्या कुटुंबावर होणारा अन्याय, पोलिसांची मानसिकता आणि हवालदारांची वृत्ती, कलम लावताना केलेला भेदभाव, रुग्णालयात सुरू असलेलं नागरिकांच्या वरतील उपचार आणि भारतीय लष्करात रुजू असलेल्या जवानांच्या कुटुंबांना होणारा त्रास, यासाठी हे आंदोलन सुरू झालं आहे. महावीर गोडे, भाऊसो आवडे, प्रकाश गाड, सुरेश आदमाने, विलास लोंडे, बाबासो आवडे आदी प्रमुखांनी येथे संताप आज व्यक्त केला आणि न्याय मिळेपर्यंत लढणार अशी भूमिका घेतली आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. आज हे आंदोलन राष्ट्रीय बहुजन क्रांती दलाच्या वतीने घोषित करण्यात आलं. त्या आंदोलनाच्या प्रमुख मान्या चव्हाण साहेबांनी जे पोलीस अधिकारी असताना एखाद्या फौजी जो आज मिलिटरीमध्ये सेवेत असणाऱ्या मिलिटरीच्या कुटुंबावर फार मोठा अन्याय गुंडावळे आणि सचिन आवळे व माणिकावळे यांनी केलेला असतानासुद्धा त्यांच्यावर 34 आणि 324 प्रमाणे गुन्हे दाखल करून पोलिसांनी त्यांना पाठीशी घातलेला आहे. ह्याच्या निषेधार्थ म्हणून राष्ट्रीय बहुजन क्रांती दलाच्या वतीनं अमरण फौजीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि फौजी जर ह्याच्या आपल्या संरक्षणकरता फौजी असतानासुद्धा त्या पोलीस यंत्रणेनं न्याय दडपला आहे आणि ह्याला वाचा फोडण्याचं काम राष्ट्रीय बहुजन क्रांती दल प्रामुख्याने करणार आहे.